या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि राज ठाकरे आपण पाहतोय सहकुटुंब मुलगा अमित ठाकरे त्यांची पत्नी त्यासोबतच शर्मिला ठाकरे राज ठाकरेंच्या पत्नी असा सगळा परिवार जो आहे तो आता सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी निघालेला आहे आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे आता अखेर या महामोर्चामध्ये मनसेच्या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि राज ठाकरेंची प्रतीक्षा जी आहे ती प्रत्येक मनसैनिकाला आहे कारण राज्यभरातून अनेक जिल्ह्यांमधून कानाकोपऱ्यातून राज्यातल्या अनेक मनसैनिक हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि हिंदू जिमखाना ह्या परिसरामध्ये राज ठाकरेंची प्रतीक्षा ते करत आहेत आणि राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आता हा मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चाचा जो प्रवास आहे तो हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा असणार आहे आणि हा मोर्चा जेव्हा आझाद मैदानात दाखल होईल त्यानंतर राज ठाकरेंची गर्जना जी आहे ती या ठिकाणी होणार आहे. राज ठाकरे भाषण करणार आहेत आणि राज ठाकरेंनी जेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन हा महामोर्चा जो या ठिकाणी काढलेला आहे त्यामुळे आज राज ठाकरे काय भाषण करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर महामोर्चाचा हा प्रवास आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, या क्षणी तू कुठल्या स्थानी आहेस, कोणत्या ठिकाणी आहेस आणि त्या ठिकाणचा माहोल? तर उदय यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये, मात्र आमचे प्रतिनिधी या सगळ्या महामोर्चाच्या प्रवासावरती लक्ष ठेवून आहेत आणि महामोर्चाचा महाकवरेज जे आहे ते आमच्या आपल्यापर्यंत आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा सकाळपासूनचा प्रयत्न आहे. आपण पाहतोय राज्यासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी आजची ही सर्वात मोठी राजकीय बातमी म्हणावी लागणार आहे कारण मनसे आपलं एक वेगळं अस्तित्व आता निर्माण करण्यासाठी या ठिकाणी नव्या दमानं महामोर्चाच्या माध्यमातून पुढे येत आहे आणि आज होणाऱ्या या महामोर्चाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. खरं तर दुपारी 12 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती आणि त्याचवेळी राज ठाकरे महामोर्चामध्ये सहभागी होणार असं समजत होतं, मात्र आता 1:30 वाजत आलेले आहेत आणि आता राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर ते या महामोर्चामध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर मग हा मोर्चा जो आहे तो आझाद मैदानाच्या दिशेने जाईल आणि त्या ठिकाणी राज ठाकरेंचं प्रतीक्षित असं भाषण होणार आहे. प्रतीक्षा आहे राज ठाकरेंच्या भाषणाची आणि सर्व मनसैनिक मोठ्या उत्साहाने, खरं तर कालपासूनच गेल्या काही दिवसांपासून या महामोर्चाची तयारी सुरू होत होती आणि तयारीसाठी भगवे झेंडे असतील, राजमुद्राच्या टोप्या असतील, टी शर्ट्स असतील, असं सगळा पेहराव परिधान करून हे मनसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबानगरीत मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. एक वेगळा उत्साह या सगळ्या मनसैनिकांच्या मनात आणि चेहऱ्यावर बघायला मिळतोय कारण अर्थात कित्येक वर्षानंतर, खरं तर 2006 साली जी स्थापना झालेली आहे मनसेची, त्यानंतर एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात निघालेला हा पहिलाच मनसेचा मोर्चा आहे, त्यामुळे एक वेगळा उत्साह मनसैनिकांच्या मनात आणि चेहऱ्यावरती आहे आणि त्याच उत्साहासह हे सगळे हजारोंच्या संख्येनं मनसैनिक मुंबानगरीत दाखल झालेत. मुंबईमधला हा महामोर्चाचा प्रवास या ठिकाणी आपण पाहतोय. प्रणाली कापसे सिद्धिविनायकाच्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. प्रणाली, राज ठाकरे अजून दाखल व्हायचे आहेत परंतु त्यांचे काही पदाधिकारी इथे येऊन थापण आलेले आहेत आणि आता कुठल्याही क्षणी राज ठाकरे यांची गाडी जी आहे ती सुद्धा इथे येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जसं बघितलं आहे की आजपर्यंत राज ठाकरे कुठलाही महत्त्वाचा दिवस असेल तर तेव्हा सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेतात आणि तसाच दर्शन जो आहे ते आज सुद्धा घेणार आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या आहेत आणि मुलगा जो आहे अमित तो सुद्धा आहे. आता थोड्या वेळातच ते इथे दाखल होणार आहे. त्यांची गाडी दाखल झालेली आहे. मी तुला या ठिकाणी दाखवू शकते आहे की त्यांची गाडी या ठिकाणी आपण बघतो आहोत की आलेली आहेत. त्यांचे इतर जे सुरक्षा रक्षक आहे ते येताना आपल्याला दिसतात. राज ठाकरे यांची गाडी थेट सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेनं आपल्याला जाताना दिसते आहे. आतमधली